आम्ही समितीतेच शिफारस करतोय. आता त्याला हेच तर समजून सांगून मी एवढं जे कथन केलं तर माझ्या मागचा उद्देश काय सांगण्याच्या मागचा, मी जे शिफारस करतोय की या पंचायतराज व्यवस्थेमध्ये, मी आता काश्मीरला गेलो होतो मागच्या वेळेस माझ्यावरती त्या हमला झाला होता माहिती आहे, आता तो हमला त्यांचा वेगळा होता परंतु याच्याने योगायोगाने आम्ही जाणार. तिथे आम्ही पाहायला गेलो तिथे पंचायतराज व्यवस्था खाली पडतात आहे जशी आज आपल्यापर्यंत आहे. जसं आज आम्ही महाराष्ट्रातून तपासणी करायला आलो तर चेकिंग आहे ना, कंट्रोल आहे ना, जिल्हा परिषदेचं वजन आलं ना, आणि त्या पद्धतीने ही व्यवस्था राहिली पाहिजे. थ्री टायर सिस्टीममध्ये गतिमानता येते आणि त्या शेवटच्या घटकाला, तो मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, उपेक्षित असेल, अपंग असेल, निराधार असेल, वैयक्तिक लाभाच्या योजना असेल, त्या व्यवस्थेत पोहोचतात. काही काही तर आता मी इथे पाहिल्या काही ठिकाणी, आता यांनी काय केलं, तीन वर्षापासून काही गोष्टी प्रलंबित होत्या, साहित्य प्रलंबित होतं, तात्काळ आता पंचायत कमिटी येते म्हणून लगेच वाटप करण्याच्या संदर्भातला प्रक्रिया केलं. मी त्यांना म्हटलं की हे का तुम्ही 3 वर्ष ठेवलं, का तुम्ही याच्या आधी तुम्ही याचा निकाल काढला नाही, का तुम्हाला परवानगी भेटत नाही. जर त्या संदर्भामध्ये तुम्हाला जर सरकारने साहित्य त्या गरीब माणसाकरता पोचवण्यासाठी दिलं असेल, त्याच्या कल्याणासाठी दिलं असेल, तर तात्काळ त्याच वर्षी त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? जर या ठिकाणी दिरंगाई जर आपल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून झाली असेल, ती त्या तात्काळ चौकशी नेमून त्या ठिकाणी कारवायासुद्धा प्रपोज आम्ही केलेली आहे. म्हणजे म्हणण्यापर्यंत दादांनी जे प्रश्न उपस्थित केले की थ्री स्टार सिस्टीममध्ये त्या गरीब माणसाला आणि न्याय देण्याकरता जे लोकप्रतिनिधी काम करतात, आता लोकप्रतिनिधी पंचायत समिती जिल्हा परिषदला उभे राहण्यासाठीच हे करतात, ग्रामपंचायतला आपण 14-20 लाखाचे पैसे थेट देतोय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पंचायत राज समिती मागच्या 3 दिवसापासून या ठिकाणी अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये पंचायती राज संस्थेच्या लेखावरती लेखा पुनर्विलोकन अहवाला संदर्भामध्ये साक्ष घेण्याकरता आलेली आहे. आणि ही समिती या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रथम पंचायत राज समितीचं कार्य कोणतं, तर पंचायत राज समिती महाराष्ट्राच्या या विधिमंडळांनी तयार केलेली समिती आहे आणि पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय एक कार्यप्रणाली आहे, 3-tier system आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाकरता खऱ्या अर्थाने काम करणारी ही समिती आहे. ग्रामीण भागामध्ये काम करणारे जे तळागाळातील लोक आहेत, ते मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, अपंग असेल, उपेक्षित असेल, शेतकरी बंधू असेल, शेतमजूर असेल, घरकुलाच्या योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, तर अशा विविध याच्याकरता कल्याणकारी राज्य हे कल्याणकारी राज्याच्या कल्याणकारी असणाऱ्या योजना राबवण्याकरता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध पैसा उपलब्ध करून देतो, सरकार उपलब्ध करून देतं आणि त्या सरकारने दिलेले पैशाचं विनियोजन हे खालीपर्यंत व्यवस्थित होतं की नाही, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खाली गावापर्यंत पंचायत समिती आणि ग्रामपंचायतपर्यंत, गावापर्यंत, गावामध्ये त्या गरीब माणसापर्यंत त्या योजना व्यवस्थित जातात की नाही हे पाहण्याकरता खऱ्या अर्थाने, त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याकरता खऱ्या अर्थाने समिती आहे. हे पाहण्याकरता आम्ही आल्यानंतर हा जो अहवाल आहे 13-14 अहवाल या ठिकाणी आम्ही आता रिसेंटवरती याच्यावरती जे लेखाधिकाऱ्याने आक्षेप काढले त्याच्यावरती चर्चा नव्हती. जे 13-14 ऑडिट झालं त्या ऑडिटवरती जे बरेचसे मुद्दे निघाले ऑडिटरनी काढले, ते कम्प्लायन्सेस करण्याकरता वारंवार ऑडिटरच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात, 3 नोटीस दिल्या जातात, तरी पण त्याच्यामध्ये जे आक्षेपाचे निकाली निघत नाही, ते निकाली निघाले नाही निघाले, अपराध तपरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात आहे, शासनाने दिलेले पैसे आहेत, तर त्याच्यावरती काही कारवाई झाल्या की नाही, त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी भेटी धरल्या की नाही, गेल्या की नाही, त्याच्याकडून रिकव्हरी केली की नाही, सरकारकडे जमा केली की नाही, हे सगळं पाहण्याकरता खऱ्या अर्थाने पंचायत राज समिती हे जिल्ह्यामध्ये जाऊन 3 दिवस दौरा करतात. पहिल्या दिवशी लेख्यावरती पुनर्लोकन अहवालाच्या संदर्भामध्ये साक्ष, COची साक्ष घेतो आम्ही. दुसऱ्या दिवशी पूर्ण व्हिजिट जिल्ह्यामध्ये, आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत, 14 तालुके असल्यामुळे आज आमचे 18-19 आमदार म्हणजे 20 आमदार जवळपास आले होते. त्याच्यामध्ये आम्ही 5 टीम केल्या, कारण की अध्यक्ष म्हणून एवढ्या जिल्ह्यामध्ये, जिल्हा लांब आहे, 70 किलोमीटर, 80 किलोमीटर, 100 किलोमीटरच्या वरती एक एक तालुके अलग अलग आहेत, जाता येत नाही, म्हणून आम्ही 5 टीम तयार केल्या आणि 5 टीमच्या माध्यमातून कोणाला 3 तालुके, कोणाला 2 तालुके असं करत करत पूर्ण जिल्ह्यामध्ये ॲट अ टाईम सकाळपासून पंचायत राज कमिटी होती, म्हणजे जिल्हा हा ढवळून पूर्ण करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये पंचायत समितीची साक्ष, कारण की हा जो उपकराची रक्कम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारावर त्यांना विकासाकरता मिळतं, तर त्या याच्यामधून तो जो बजेट तयार होतो,
तर त्या बजेट त्यांनी व्यवस्थित तयार केला का? कृषी खात्याशी संलग्न ते बजेट तयार केला का? बजेट तयार करत असताना सामाजिक दृष्ट्या त्या काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत. समाज कल्याणासाठी 20%, महिला बालकल्याणासाठी 10%, अपंगासाठी 3%, आता त्याच्यामध्ये आता रिसेंट अपंगासाठी 5% झालेलं आहे, पण पहिलं 3% होतं. हे प्रोव्हिजन बजेटमध्ये व्यवस्थित केली आहे की नाही? कारण की त्याच्याशिवाय बजेटच पास होऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर अजून काही कृषीच्या योजना असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, याच्याकरता काही प्रोव्हिजन केले त्या ठिकाणी केली आहे का हे पाहून त्याचं पैशाचं विनियोजन व्यवस्थित झालं की नाही त्याची पण साक्ष आम्ही काल दौऱ्यामध्ये केली. आणि हे केल्यानंतर परत आम्ही स्पॉट व्हिजिट केला. आरोग्य विभागामध्ये PSCला त्या ठिकाणी डॉक्टर्स असतात का, औषधी बरोबर आहे की नाही, त्या ठिकाणी येणारे पेशंटचे तपासण्या व्यवस्थित होतात की नाही, आणि त्या PSCचं व्यवस्थित नियोजन आहे की नाही हे पाहण्याचं काम केलं. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक बरोबर येतो की नाही, वेळेमध्ये शिक्षण शिकवतो की नाही, शालेय पोषण आहाराची त्याला खिचडी व्यवस्थित भेटते का नाही, अंगणवाडीमध्ये आम्ही गेलो, अंगणवाडी पण तपासणी केली, त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित आहे की नाही. शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये जो करारनामा होतो त्या शिक्षकाकडे करारनाम्याची प्रत आहे की नाही, आणि जो माल त्या ठिकाणी येतो तो चांगल्या प्रतीचा दर्जाचा त्याचा भेटतो की नाही. म्हणून आम्ही त्या सूचना केल्या की पुरवठादारांनी जो माल त्या ठिकाणी शाळेमध्ये पाठवला तो बरोबर काटे त्याच्या ठिकाणी मजूर घेतला की नाही, क्वालिटीचा आहे की नाही, आणि त्याची करारनाम्याची प्रत त्याच्याकडे आहे की नाही हे तो पाहून, त्याच्याकडे माल पाठवल्यानंतर तो चेकअप चेकिंग केला की नाही, योग्य प्रतीचा आहे की नाही, त्याच्यानंतर त्या मुलांना खाऊ भेटते की नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही तपासल्या जातात शाळेच्या माध्यमातून. त्या ठिकाणी शालेय पोषण आहाराचं केलेलं आहे. दुसरी गोष्ट रस्त्याच्या संदर्भात असेल, काही ओव्हरलॅपिंग तर झाले नाही, वारंवार त्याच्या रस्त्यावरती पैसे भेटतात का, किंवा त्याच्यासाठी तेवढंच केलं जातं का, कोणाचा इंटरेस्ट आहे का, हे होऊ नये आणि योग्य प्रतीचा त्या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये ज्या कमिट्या होत्या त्या कमिटीनेच गावातलाच माणूस अध्यक्ष होता तो राहायचा, आणि त्याच्या माध्यमातून त्याला पैसे देत असताना आपण 50% त्याला पैसे द्यायचो, अध्यक्ष सचिव तिथले राहायचे. तर त्या अशा काही योजना बंद होत्या या तालुक्यामध्ये, तसे योजना बंद नाही, काही तालुके दुष्काळी तालुके आहेत या जिल्ह्यामध्ये, काही तालुके सदन तालुक्यामध्ये एज्युकेशन सोय आहे, पण काही तालुक्यामध्ये एज्युकेशनची सोय नाही आहे. तर त्या ठिकाणी शेततळ्याची निर्मिती झाली पाहिजे किंवा सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे, या संदर्भातही आम्ही त्या भेटीच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. हा एक दुसऱ्या दिवशीचा भेटीचा कार्यक्रम, आणि तिसरा दिवशीचा जो कार्यक्रम आहे हा जिल्हा प्रशासन अहवाल, म्हणजे प्रशासनावरती जे खर्च झाले ते शालेय पोषण आहारावरती असेल, शिक्षण विभागावर असेल, कृषी विभागावर असेल, समाज कल्याणची योजना असेल, महिला बालकांची योजना असेल, बांधकामाच्या गोष्टी असेल, अशा जेवढे काही हेड या ठिकाणी आहेत त्याचं पण त्या ठिकाणी आम्ही ऑडिटरच्या माध्यमातून मुद्दे काढले की हे तुम्ही लेखापरीक्षणामध्ये या पद्धतीने केलेलं नाही आहे. तर त्याची पण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी साक्ष लावली. राज्यस्तरावरती काही मुद्दे आहेत, राज्यस्तरावरती काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत, तर त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये साक्ष लावण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि हे याकरता करतो आहे की सरकारने दिलेल्या योजना ह्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजे. शेवटच्या घटकापर्यंत जर पोचत नसेल आणि 4-4 वर्षापासून जर प्रलंबित राहत असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे त्या अधिकाऱ्यांना नेम करून त्याच्या पण आम्ही साक्ष लावलेल्या आहे. सीओवरती जबाबदारी निश्चित केली. सीओने तुम्ही का पाहायचं काम आहे? सीओ जर या जिल्हा परिषदेचे हेड जर आहेत तर त्या ठिकाणी सीओने हे लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या विभागाचा आढावा घेतला पाहिजे. आढावा घेऊन त्या ठिकाणी टाईम बाउंड कार्यक्रम त्यांना दिला पाहिजे. टाईम बाउंड कार्यक्रम देऊन जर तुम्ही जर काम करत नसाल तर तुम्हाला ते विषय समजले नाही, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्या विदिन पिरियडमध्ये तुम्हाला खातेपुस्तक चेक करायचे आहे. जे HOD आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट, ते जिल्हा परिषदेचे हेड ऑफ द डिपार्टमेंट असो की पंचायत समितीमध्ये असणारे हेड ऑफ द डिपार्टमेंट असो, तर त्यांनी त्याचे पुस्तकं जे आहे त्याच्याकडे दिलेल्या कारवाया विदिन 7 days 7 दिवसात त्यांनी निकाली काढले पाहिजे. जर निकाली काढत नसेल तर सीओनं सांगितलं की आपण याच्यावरती जबाबदारी निश्चित करा, आणि समजा त्या ठिकाणी निकाली ते प्रकरण काढत नसेल तर कारवाईसुद्धा त्या ठिकाणी प्रस्तावित करा, कोणाला पाठीशी घालू नका. या संदर्भातल्या सूचना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. पंचायत समिती या संदर्भामध्ये दौरे करत असताना सले आहेत, तिथे लेखाधिकारी पंचायत समितीला आहेत, विविध खात्याचे अधिकारी पण आहेत, तर त्या सलेनी तो बजेट कसं तयार करायचा. तर त्या पंचायत समितीमध्ये तुम्ही आता शिस्त लावली नाही की जिल्हा परिषदेच्या सीओने कृपया आता या ठिकाणी आम्ही सांगितलं की आता टाईम बाउंड कार्यक्रम जिल्ह्याचा ठरला पाहिजे. पंचायत समितीच्या मीटिंगला कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी जात नाही.
जिल्हा स्तरावर अधिकारी गेला पाहिजे, वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी गेले पाहिजे, व्हिजिट केल्या पाहिजे, आणि त्या त्या संबंधित विभागाला जे जिल्हा स्तरावर कृषी अधिकारी आहे तिथे कृषी अधिकारी आहे, इथे कॅपो आहे तर तिथे सहाय्यक लेखा अधिकारी आहे, तर त्या अधिकाऱ्याला अपडेट करणे की आपण बजेट तयार करत असताना कॅपो जर गेले तर बजेटची ही सिस्टीम आहे या चाकोरीतून तुम्ही केली पाहिजे, ते कायद्याच्या चाकोरीतून केली पाहिजे, सिस्टमॅटिक केली पाहिजे, तर त्याला त्याचं मार्गदर्शन करणे, त्याला अपडेट करणे आणि पुढच्या कालखंडामध्ये चुका होणार नाही याची दक्षता घेणे, या संदर्भात सीओला सांगितलं की आता आपण पहिले तुम्ही सीओ म्हणून एक पंचायत समितीला पंचायत समितीच्या मीटिंगमध्ये भेट दिली पाहिजे आणि त्याचा अहवाल हा आपण पाहिला पाहिजे, त्या पंचायत समितीला अपडेट केलं पाहिजे आणि संबंधित संपूर्ण हेडचे जे अधिकारी आहे प्रत्येक पंचायत समितीला त्यांच्या व्हिजिट झाल्या पाहिजे, तो गेला पाहिजे पंचायत समितीचे अधिकारी आणि त्याला गतिमान केलं पाहिजे, तर अशा विविध ज्या आपल्या HODs आहेत त्यांना त्या पण सूचना आम्ही देण्याचं काम केलेलं आहे आणि अशा बऱ्याच याच्यावरती गतिमान आणण्याचं काम केलं. रिसेंटमध्ये ज्या काही गोष्टी असेल तर आम्ही रिसेंटमध्ये पण काही गोष्टी विचारल्या की या ठिकाणी रिसेंटमध्ये पण आपण या पारदर्शकता आणण्याकरता आता आपण काही तपासण्या केल्यात का, त्यावेळेच्या लेखा अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित खाते प्रमुखांनी कारवाया केल्या नसतील, आता आम्हाला हे बुकलेट देत असताना तुम्ही दिलेलं आहे साक्ष, तुम्ही आता तुम्ही पुढे आले तत्कालीन अधिकारी पण आपण बोललेले आहे, जे तत्कालीन अधिकारी आले नसतील त्यांनी जर कळवलं असेल तर त्याच्यावरही कारवाई निश्चित केली, कुठेतरी सर्व्हिसला आहे, आता कोणी मरूनच गेले असतील, मृत्यू पावले असेल किंवा आता बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत मृत्यू पावलेले आहेत काही, आता ही जी या ठिकाणी सीओ जे आहेत या आपल्या शिर्डी देवस्थानात ज्या MD आहेत त्या याच्या आधी रुपल जे आहे गुप्ता त्या सीओ होत्या इथे, आता त्यांनी कळवलं असेल की पंतप्रधान त्या ठिकाणी येत आहेत, तर पंतप्रधान त्या ठिकाणी येत असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांना म्हणजे पूर्ण याच्याने आता जवळच आहे, त्याच्यामुळे त्यांनी विनंती केली की सर असं असं असल्यामुळे मला याच्या ठिकाणी येण्यासाठी अडचण होती आहे, म्हटलं तर येणार तर त्या पंतप्रधानाचा विषय असल्यामुळे आपण त्यांना लक्षात दिलं, बोलल्या विचारलं सांगितलं तर आपण त्यांना कॉन्सेंट देतोय नाही देत तशातला प्रकार नाही सांगतोय, परंतु ते विचारून गेले पाहिजे, नाही गेले असं तर कारवाई झाल्या पाहिजे, ह्या पण सूचना आम्ही त्याच्यामध्ये केल्या, आता आम्ही हे परत हे सांगितलं मी की तत्कालीन अधिकाऱ्यांनी कारवाई केल्या नाही तर त्याच्यावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, तसा अहवाल तपत आपण तुम्ही करा, परंतु त्या ठिकाणी त्यांनी केली नाही, परंतु आता तुम्ही बुकलेट देत असताना किमान पंचायत राज कमिटी आपल्या जिल्ह्यामध्ये येते आहे तर तुमची काही जबाबदारी आहे की नाही, तुम्ही का कारवाई केली आता या PRC आधी पंचायत राज कमिटीच्या आधी त्या तत्कालीन अधिकाऱ्यावर काय कारवाई केली, तुमची पण जबाबदारी होती की तुम्ही जर या ठिकाणी कारवाई केली तर आज आम्ही साक्ष घेत असताना कारवाया करू पत्र देऊ हे याच्यासाठी पंचायत राज कमिटी आली नाही, पंचायत राज कमिटीला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यासाठी आली आहे, तुमची साक्ष घेत असताना तुम्ही उत्तर देत असताना तुम्ही जर कारवाई केली नसेल तर तुमच्यावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, आयुक्त महोदयांना त्या संदर्भामध्ये त्या गोष्टीचं आम्ही पूर्ण अहवाल तयार करण्यासाठी लावलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीने पारदर्शक पद्धतीने इथे गतिमानता आणण्याकरता काय होतं की कॅफो आता कॅफोने हे सगळ्या गोष्टी याच्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी पाहिजे हा लेखाचा विषय आहे, तर त्या ठिकाणी कॅफो पहिले महानगरपालिकेमध्ये होते आता इथे रिसेंट आलेले आहेत, आता कॅफोने महानगरपालिकेमध्ये आर्थिकचाच व्यवहार आहे जिकडे सारख्याच प्रमाणात विषय आहे, जिल्हा परिषदचा विषय थोडासा वास्ट आहे समजा एवढंच आहे, परंतु लेखा अधिकाऱ्याने जे कॅफो आहे पैशाचा आर्थिकचा व्यवहार आहे तर त्यांनी त्या सिस्टीममध्ये त्यापासून काम केलं पाहिजे, त्यांनी पाहिलं पाहिजे, मीटिंग घेतल्या पाहिजे, बसलं पाहिजे, हेडला समजून सांगितलं पाहिजे, तर काही काही ठिकाणी काय करतात की आपण परस्पर सगळ्या गोष्टी करून घेतात, वित्त विभाग आहे, विविध आपल्या कमिटी आहेत तिथे फायनान्शियल कमिटी जे वित्त विभागाची कमिटी आहे त्या वित्त विभागाचं त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजे, चर्चेला आणल्या पाहिजे, त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटी आहे, त्याच्यानंतर तुमची GPA मेन कमिटी आहे त्याच्यामध्ये चर्चेला आणल्या पाहिजे, त्याच्यामध्ये निर्णय घेतले पाहिजे, तर अशा पद्धतीनं का होतं की त्या याला गतिमान आणण्याकरता सिरियसनेस असला पाहिजे, तर त्या सिरियसनेस ठेवून आपण काम केलं पाहिजे जेणेकरून आगामी काळामध्ये हा नगर जिल्हा याच्यामध्ये अण्णा हजारे साहेब राहतात, बाकीचे पण लोकप्रतिनिधी मोठे मोठे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहे, चांगलं त्यांनी काम केलं, ग्रामविकासाचं काम केलेलं आहे, माझा आता हा 14वा जिल्हा आहे, मी सांगलीलाही गेलो होतो म्हणजे सगळ्या बीडला पण जवळ होतो, हा 14वा जिल्हा आहे, प्रत्येक याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खालीपर्यंत त्या योजना व्यवस्थित पर्क्युलेट झाल्या पाहिजे आणि पोचल्या पाहिजे, त्या गरीब माणसाला त्याच्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे, अफरातफरीचे प्रकरण असेल तर त्यावर तात्काळ कारवाई झाल्या पाहिजे, ग्रामसेवकाच्या संदर्भामधला विषय मोठ्या कारवाईच्या संदर्भामध्ये
एखादी गोष्ट बांधकामाची विषय असेल तर त्या ठिकाणी ताबडतोब ग्रामसेवकावरती कारवाई संदर्भामध्ये हे केलं जातं. माझं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी सहाय्यक लेखा डायरेक्ट पैसे तर ग्रामसेवक देत नाही, तर मग त्याचं लेखापरीक्षण होतं, पैशाचं विनियोजन होतं, त्याची सगळं कामाची मोजमाप होते, तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी कार्यान्वयन आहे. जेही आपल्याकडे आहे, व्हिडिओ आहे, बाकी सगळं पकड पाहिलं जातं की याच्यामध्ये या सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. एक माणूस जबाबदार नाही तर बाकी सगळ्या सलेपासून जे चेक देत असताना बाकीच्या यंत्रणा पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जबाबदार आहेत, तर त्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. तर त्या संदर्भात म्हणजे प्रॅक्टिकल काम, तुम्ही असं करू नका थातून माजून सांगून दिलं आणि एका माणसावर कारवाई करून टाकली. मी त्यासाठी मी एकदम कारवाई झाल्या पाहिजे या मताचा नाही आहे, परंतु अनियमितता झाली असेल तर कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही ना. अनियमितता झाली असेल तो जर त्या ठिकाणी कारवाईसाठी पात्र असेल तर तात्काळ त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये पारदर्शकता आणण्याचं खऱ्या अर्थाने काम केलं आणि सिस्टीम लावण्याचं काम, एक जिल्हा परिषदला सिस्टीम लावण्याचं काम की बाबा पुढच्या कालखंडामध्ये ह्या ज्या कमिटी आहेत, मी तर आता ह्या मी विचारायचं आहे की 13-14 याचा आणलं रिसेंटवरती आणून सगळा सांगा चला आता तुम्ही अधिकारी आहात, आता CO आहे, आता झालेलं मागच्या वर्षीचं काम आहे आणि आता तुम्ही सगळं याच्यामध्ये आता तर कोणी मृत्यू पावले नाही काही नाही इथलेच अधिकारी इथे, तर तात्काळ आपण हे झालं पाहिजे. त्यासाठी मी लवकर हे ताबडतोब याच्यावरती कसं आहे रिसेंटवरती या संदर्भामध्ये काम करण्याची माझी मानसिकता आहे. मी या संदर्भामध्ये मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विभागीय आयुक्त जे आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 विभागीय आयुक्त आहेत ना, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी मुंबईला विभागीय आयुक्तांच्या मीटिंग लावल्या. त्या कशासाठी, आणि त्याच्यामध्ये सगळे सेक्रेटरी, आरटीडी सेक्रेटरी, महसूल सेक्रेटरी सगळे सेक्रेटरी होते, की विभागीय आयुक्त साधारणतः हे काम करताना अधीनस्थ जे आहे आरटीडी सेक्रेटरीच्या अधीनस्थ असतं. मला वाटलं होतं की महसूलचं विषय असल्यामुळे ते राहतील, परंतु जिल्हा परिषदवरती चेकिंग करण्याचं काम आयुक्त कार्यालयाचं आहे, त्याचे पण अधिकारी असतात. त्यांनी 1-77 मुद्द्यावरती त्याची चेकिंग केली पाहिजे. पर का होतं की त्यांच्यामुळे सांगतात काही अधिकारी आमच्याकडे नसल्यामुळं, बॅकलॅग असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या चेकिंग वगैरे करत नाही. परंतु चेकिंग करत असताना दुसरी गोष्ट अशी आहे की चेकिंग करत असताना जिल्हा परिषदेचा लेखाक्षेप आणि आयुक्त कार्यालयाने केलेली चेकिंग याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ जुळलं पाहिजे ना. त्याचे मुद्दे वेगळे निघतात, याचे मुद्दे वेगळे निघतात, 70-70, 80-80, 100-100 मुद्दे राहतात आणि अशा याच्यामध्ये तात्काळ काही गोष्टी आयुक्त कार्यालयाने कारवाई करायच्या आहेत, तर ते कारवाई करत नाही ना, त्याच्यामुळं फार मोठे मोठे बुकलेट तयार होऊन जातात आणि आम्हाला ते दिवसभर त्याच्यामध्ये एकेका विषयावरती चर्चा करावी लागते. तर त्या संदर्भातही मी अध्यक्ष म्हणून मी मुंबईला मीटिंग घेतली आणि त्यांना सूचना केल्या आणि सगळे आयुक्त कार्यालयाने तात्काळ मीटिंग करून त्या निकाली कशा निघतील ते या संदर्भातल्याही सूचना करून, म्हणजे हे सगळे अर्धे आक्षेप जे निकाली निघतील अशा प्रकारे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1,00,000 आक्षेप अजूनही प्रलंबित आहे. 1,00,000, कुठे 15,000, कुठे 20,000, विभागात बोलतो, म्हणजे एकेका आयुक्त कार्यालयाच्या हां अशा संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,00,000 आक्षेप अजून प्रलंबित आहे. मी त्याच्यामध्ये गती आणण्याचं काम करतोय. मी त्यांना सूचना केल्या, पहिल्यांदा विभागीय आयुक्तांची सेक्रेटरीच्या समोर साक्ष 3 तास मुंबईला घेतली आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं या जिल्ह्यामध्ये 1,700 मुद्दे आता एक मीटिंग झाली त्यांची, आयुक्त कार्यालयाचे अधिकारी वगैरे सगळे येऊन एक मीटिंग झाली, 1,700 मुद्दे निकाली काढले. असं करता करता ते मुद्दे निकाली निघतील, काही लोकांवरती कारवाई होतील, काही लोकांवरती रिकव्हरीच्या संदर्भात असे मुद्दे निघाली निघून सरकारला त्याचा रेव्हन्यू पण जमा होईल आणि कामामध्ये गती म्हणता येईल. तर या संदर्भामध्ये पारदर्शकता आणण्याचं खऱ्या अर्थाने मी काम करतो. का होतं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एवढ्या त्याच्या परवान्यात हे आहे, एवढं लेट होतं सगळं काम, 2 वर्ष त्यांना निधी ठेवता येतं. PWD-कडे ताबडतोब लगेच त्याच वर्षी वर्ग होतं, त्याच वर्षी कापात लागतं आणि गती मानता येतं. क्वालिटीच्या संदर्भामध्ये थोडासा विषय चांगला असतो, ठिकाणी जरा असं असते, ते अशा बऱ्याच गोष्टी आहे, एकच गोष्ट नाही आहे, बऱ्याच गोष्टी आहे. काय वाटतं आता आम्हाला वाटते निवडणूक आल्या येते लवकर, तर लवकरात लवकर त्याचं वर्कआउट टेंडर प्रोसेस झाल्या पाहिजे आणि लगेच वर्कआउट काम झाले पाहिजे हे वाटतं त्याच्यामध्ये. नाही राहते आहे राही आहे ना, जिल्हा परिषदेचं अस्तित्व आहे, लोकशाहीमध्ये जिल्हा परिषदेला अधिकार दिलेले आहे, अधिकाराचा वापर करून घेणं गरजेचं आहे. कधी कधी IAS अधिकारी त्याच्यावरती गजाळण्याचा प्रयत्न करतो, म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी ही जी सिस्टीम त्याला समजून सांगतो, कारण की आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे, प्रॅक्टिकली काम केलेले सदस्य असल्यामुळं
या ठिकाणी त्या पद्धतीची ॲक्टी संस्था ही बडकटीकरण झालं पाहिजे, लोकप्रतिनिधी सांगितलं पाहिजे. लोकप्रतिनिधी सांगतो की मला अधिकार नाही, असं कसं नाही, तुम्ही त्याला पूर्ण फाईल पाहिल्या पाहिजे. त्या तुम्ही वित्त विभागामध्ये कमिटीमध्ये का ठेवल्या जात नाही, त्याची मान्यता का घेतली जात नाही, स्टँडिंग कमिटीमध्ये का ठेवल्या जात नाही, त्याला का विचारतात नाही, मेन कमिटीची का मान्यता घेतल्या जात नाही. तर या संदर्भामध्ये आम्ही जी वाचता करतो इथे प्रॅक्टिकली, तर त्या संदर्भात त्यांना त्याचं नॉलेज पण बिल्टअप होते आहे. नवीन नवीन सीवर आता आय एस माहीत राहत नाही, या निमित्त आहे त्याच्यामध्ये साक्ष लावण्याचं काम केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये साक्षी लावलेलं आहे याच्यामध्ये, अधिकाऱ्यांच्या पण साक्ष मोठ्या प्रमाणात आहे, त्या शिक्षण विभागाशी संबंधित साक्ष आहेत, त्या महिला बालकांच्या संदर्भातल्या साक्ष आहेत, बांधकामाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा साक्ष आहेत, अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या साक्ष आहेत, बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात साक्ष आहे. एक्झॅक्ट फिगर ते सांगता येणार नाही, पण तू बऱ्याच जे हेड आहेत त्या ते एक एक प्रश्न चर्चेला आल्यानंतर आम्ही चर्चा करणारेच माणसं आहे. काही कारवाई प्रस्थित होऊ, कारवाई केलं ना बाप्पा, कारवाया कारवाया ज्या कारवाया म्हणजे साक्षीच्या माध्यमातून कारवाई होती ना, ॲट ए टाईम. आता सीवरती कारवाई करायची आहे, इतर रुग्णी हे देणार नाही का, आता तुम्हाला नेम करतोय, आता तुम्ही घरी जा असं म्हणू शकतो का? नाही. का होतं की नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्याला संधी पण दिली पाहिजे, आणि त्याच्या आधारावर त्याचा अहवाल आम्ही सीवरला सांगितलं की याचा अहवाल तात्काळ याच्यावरती जबाबदारी निश्चित करून तसा अहवाल समितीला 2 महिन्याच्या आतमध्ये सादर संधी द्यावं लागेल ना. अहवाल सादर करा, जबाबदारी निश्चित करून कारवाईसह अहवाल सादर करा, आणि त्या संदर्भात सचिवाची साक्ष सचिवाच्या साक्षीत आल्यानंतर अहवाल त्या ठिकाणी सरकार म्हणून सचिवाला उत्तर द्यायचं आहे. सचिवाने सांगितलं की या नियमाचं उल्लंघन झालेलं आहे आणि ह्या कारवाईसाठी पात्र आहे, तात्काळ काय कारवाई करणार असा विषय असतो ना. तर त्याच्यामुळं त्या संदर्भात साक्षीचा मुद्दा तोच आहे. मी जिल्हा परिषदेचे 3 वेळा निवडून लढलेलो आहे. कसं आहे की हे खालूनच एक एक त्या गल्लीपासून तर त्या नालीपासून तर लाईट लावण्यापासून तर स्वच्छतेपासून ते सगळं करत करत आलेलो आहे ना. तर त्याच्यामुळे मी तर असं करू शकत नाही. अहो जो काम करेल जनतेमध्ये जाईल त्याचं त्या ठिकाणी नाव लोक होणार आहे. समाजाच्या कल्याणाकरता जो काम करेल तो भविष्यामध्ये लोक त्याला उचलून धरतीलच ना. कोणी काही म्हणतील त्याला अडवण्याचं काही काम नाही. जो काम करेल त्याची प्रतिमा उंचावणारच आहे. मी सातत्याने 7 निवडणुका लढलो. मी स्वतः जिल्हा परिषद 3 वेळा लढलो, विधानसभेची माझी सेकंड टर्म आहे, नागपूर जिल्ह्यात काम करतो, ग्रामीणचा 125 गावाचा मतदारसंघ माझा आहे, गडकरी साहेबांनी दत्तक घेतलेले गाव माझ्या मतदारसंघात आहे. की याच्या याच्यामध्ये काय होतं, गेली 5 वर्ष मी काय सांगितलं तुम्हाला की दादा ऐका दादा मी काय सांगितलं, यांनी आता याच्यामध्ये हे सांगितलं ना की याच्यामध्ये तिथे गेल्यानंतर करारनामा पुरवठादारासोबत असलेला करारनामा त्या शिक्षका मुख्याध्यापकाकडे असतो का, तो पाठवला पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की या करारनाम्यामध्ये ह्या अटी शर्ती आहेत, बरोबर आहे, आणि ते चेकिंग चेक करून माल किती आहे, तो चांगल्या क्वालिटीचा आला की नाही, तो माल घेऊन तो लॅबोरेटरी टेस्ट करून त्यानंतर याला दिला पाहिजे. तुम्हाला सगळं मी ते सांगितलं, आता आधी सांगितलं ना, म्हणजे एवढ्याही गोष्टीवर खुलासा केला आता इथे. तर या सगळ्या गोष्टी आपण पारदर्शकपणे करतोय. आपण सगळेजण आलात, सगळं माझं पण ऐकून घेतलं.